रस्त्यावरील धोक्यामुळे अनेकदा आपण अपघात झालेले किंवा पाहिलेले असतील. अशा अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. याचाच विचार करून पुण्यातील एका विद्यार्थ्याने एक अनोखी यंत्रणा तयार केली आहे, ज्यामुळे फक्त रस्त्यावरील धुके कमी होणार नाही तर त्या धुक्यापासून पाणी तयार करून ते वृक्ष संवर्धनासाठी वापरता येणार आहे. पाहुयात या संदर्भातील आमचा हा खास रिपोर्ट. हा आहे पुणे जिल्ह्यातील यशोदीप मोरे. यशोदीपने एक अनोखी यंत्रणा तयार केली ज्यामुळे रस्त्यावरील धुके कमी होऊन रस्ता अपघातामध्ये घट होणार आहे. यशोदीपने बनवलेल्या या यंत्रणेमुळे फक्त रस्त्यावरील धुके कमी होणार नाही तर त्यापासून पाण्याची निर्मिती करण्यात येणार आहे. Now my project name is Suction Fog Remover, that our school provides newspaper daily. So while reading news, idea stuck in my mind that we can prevent these accidents by making some project. So I have made a project Suction Fog Remover to reduce the accidents happens in cold places like Delhi, Lonavala, etc. First, the fog is inhaled by vacuum chamber through this nozzle and transferred the fog into steel container through pipe. When fog comes in contact of steel surface, forms tiny water droplets because the surface temperature of container is cooled. By condensation process, we can obtain water from this project and also can reduce water scarcity and also can prevent accidents and can save life of people. दिल्ली शहर सध्या धुक्यामुळे प्रचंड त्रस्त आहे. याचबाबतची बातमी वृत्तपत्रामध्ये वाचल्यानंतर त्याला ही कल्पना सुचली आणि त्याने ही कल्पना आपल्या घरच्यांना आणि शिक्षकांना बोलून दाखवली. शिक्षकांनी देखील त्याला ही यंत्रणा तयार करण्यासाठी फक्त मार्गदर्शनच केले नाही तर त्याची ही कल्पना इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनासाठी पाठवली आणि यशोदीपच्या या कल्पनेची राष्ट्रीय पातळीवर निवड देखील झाली. जे काही धुक्यामुळं ॲक्सिडेंट वगैरे होतात तर ते धुकं ऑब्झर्व करून त्या पाण्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याचा प्रयोग यशोदीप मोरे या विद्यार्थ्यांनी ज्ञानवर्धिनी इंग्लिश मीडियम स्कूलचे सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्या सहकार्याने केलेला आहे आणि हा प्रयोग अत्यंत स्तुत्य आहे. विद्यार्थ्यांनी या प्रयोगातून प्रेरणा घ्यावी आणि जे काही मोठमोठे शास्त्रज्ञ होऊन गेलेत त्यांचे आदर्श आपल्या जीवनामध्ये उतरवावेत आणि या 28 फेब्रुवारीच्या विज्ञान दिनापासून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होऊन त्यांनी या प्रयोगातून काहीतरी चांगला असा संदेश घ्यावा. फायर आवड विज्ञान प्रदर्शनामध्ये ज्ञानवर्धिनी इंग्लिश मीडियम स्कूल म्हाळुंगे तालुका खेड ह्या शाळेचा विद्यार्थी यशोदीप मोरे यांनी सक्शन फॉग रिमोर हा प्रकल्प बनवला होता. त्या प्रकल्पामध्ये त्याची जिल्हास्तरावर निवड झाली, तसेच त्याची राज्यस्तरावर निवड होऊन आता त्याची राष्ट्रीय पातळीवरती निवड झालेली आहे. जर आपण पाहिलं तर रोडचे अपघात थांबवण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न केलेले आहेत. उदाहरणार्थ जर आपण पाऊस असेल तर पावसामुळे रोड बंद झाला तर ते पाणी आपण बाहेर काढू शकतो, किंवा दरड कोसळण्याच्या प्रमाण जास्त आहे तर ते दरडी पडू नयेत म्हणून आपण जाळी वगैरे लावतो आणि त्याचं प्रिव्हेंटिव्ह करतो. परंतु धुक्यामुळे जे ॲक्सिडेंटचे प्रमाण होतात ते रोखण्यासाठी आजपर्यंत कुणीच काही प्रयत्न केले नाहीत आणि ह्या नवीच्या विद्यार्थ्यांनी हा छोटासा प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी यशोदीपला त्याच्या कुटुंबियांनी देखील विशेष मदत केली. व्यवसायाने पेंटर असलेल्या त्याच्या वडिलांनी आर्थिक अडचणींवरती मात करत त्याच्या कल्पनांना बळ दिलं. माझा मुलगा यशोदीप मोरे याला संधी प्राप्त झाली आणि तो इन्स्पायर अवॉर्ड या विज्ञान प्रदर्शनात सहभागी झाला, याच्यामुळे आम्हाला खूप अभिमान आहे. खरं तर त्याने हा जो फॉग रिमूव्हर हा प्रोजेक्ट बनवला आहे तो मला असं वाटतं की गव्हर्नमेंटने त्याचा वापर करावा आणि तो खरंच चांगला आहे. त्याने आपण आत्तापर्यंत जेवढे ॲक्सिडेंट झालेत त्यावर अजून काही उपाय निघाला नाही आहे, त्यामुळे त्याचा उपाय होऊ शकतो असं वाटतं. यशोदीपने बनवलेल्या सेक्शन फॉग रिमूव्हरची निवड ही राष्ट्रीय पातळीवरती झाली आहे, त्यामुळे त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यशोदीपने बनवलेली ही यंत्रणा प्रत्यक्षात आणि मोठ्या स्वरूपामध्ये कार्यान्वित केली तर नक्कीच धुक्यापासून होणाऱ्या अपघातांना आळा घालता येईल आणि रस्ता अपघातामुळे जाणारे जीव वाचवता येतील.
यशोदीप मोरेची जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय स्पर्धा ही भोर येथे होती, भोर येथील नसरापूर येथे. त्या ठिकाणी टोटल 1005 प्रयोग आले होते पूर्ण तालुक्यातून आणि जिल्ह्यातून. तर 1005 10% प्रोजेक्ट सिलेक्ट होऊन हे राज्यस्तरापर्यंत नेण्यात आले. त्या ठिकाणी टोटल 463 प्रयोग आले. त्या 463 परत 10% प्रयोग हे नॅशनलसाठी नेमण्यात आले. तिथे सुद्धा यशोदीपने अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे आणि आता आमची निवड ही दिल्लीमध्ये म्हणजे नॅशनल लेवलला झालेली आहे. तर त्यामुळे आम्ही सर्व शिक्षक खूप आनंदी आणि खूप हॅपी आहोत. आर स्कूल प्रोव्हाइड्स न्यूजपेपर एव्हरी डे टू स्टुडंट्स टू रीड. सो व्हाईल ही केम द अक्रॉस द न्यूज द ॲक्सिडेंट हॅपन इन ॲट न्यू दिल्ली बिकॉज ड्यू टू एनॉर्मस फॉग. सो द आयडिया स्ट्रक इन टू हिज माइंड दॅट आय मस्ट मेक समथिंग द मॉडेल विच विल बी रिड्युसिंग द फॉग विच विल बी ऑन द रोड साईड अँड इट विल बी हेल्पफुल फॉर ॲक्सिडेंट्स, प्रिव्हेंट ॲक्सिडेंट्स. सो ही डीड अ लॉट ऑफ एफर्ट्स अँड ही हॅड मेड दिस सक्शन फॉग रिमूवर अ मॉडेल अँड इट हॅज बीन सिलेक्टेड टिल द डिस्ट्रिक्ट लेवल अँड नाव इट हॅज रीच टू द नॅशनल लेवल. ब्युरो रिपोर्ट, MKN, पुणे.